हेलो स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द नेक्स्ट लेसन इन कॉम्प्रिहेंशन यूनिट इज अ मसीहा फॉर द एबंडेंट सिक बाय सौतिक विश्वास. बिफोर दैट वी डिस्कस द प्री रीडिंग एक्टिविटी. नेम अ फ्यू सोशल वर्कर्स यू नो. And second question, have you ever taken part in any social activities like blood donation, like Clean India, Save India, Clean India? We know some social workers like Anna Hazare, let's start the lesson. Are you in pain? The question asked by a person named Gurmeet Singh. This lesson is about a social worker named Gurmeet Singh. He asked a question to the patient. One of the patient, are you in pain? This is the question Gurmeet Singh usually asks when he enters a government hospital ward in Patna. When he meet the patients in Patna hospital, every time he asks same question, are you in pain? There is given a atmosphere. It is a damp and grubby facility with lime green walls and stained tiled floors. त्याठिकाणचं वातावरण सांगितलेले. फॉर एक्झाम्पल, कशी ग्रबी म्हणजे कचरा, इट इज डॅम्प. लाईम ग्रीन म्हणजे वॉलचा कलर दिलेला आहे त्या हॉस्पिटलच्या. देन हाफ अ डझन गर्नीज फॉर सिक पेशंट्स आर स्कॅटर्ड ऑल ओवर द इल लिट प्लेस. हाफ अ डझन म्हणजे कमीत कमी अर्धा डझन कचऱ्यासारखे पेशंट्स इकडे तिकडे स्कॅटर्ड झालेले होते, पसरलेले होते. देन अ फेटेड स्मेल, एक उग्र वास येत होता ऑफ युरिन अँड स्टेल फूड स्टील्स फिल्स द एअर. हवेमध्ये स्टेल फूड अँड युरिनचा फिटेड स्मेल दरवळत होता. व्हेन नाईट फॉल्स, रॅट्स स्लिंक आउट ऑफ अ डिफंक्ट फायरप्लेस अँड स्करी फॉर फूड. रॅट इकडून तिकडे उड्या मारत होते नाईटला. देन द फूड डिनर कंप्राइजेस राईस लेंटिल सोप अँड सम व्हेजिटेबल ग्रुएल इज इन्सिपिड. पा, डिनर कशा प्रकारचं होतं ते पण सांगितलेलं. राईस होता, लेंटिल सोप होता अँड सम व्हेजिटेबल ग्रुएल इज इन्सिपिड. डॉक्टर अँड नर्स कम ऑन देअर राऊंड्स अ कपल ऑफ टाइम्स अ डे. डॉक्टर अँड नर्स हे फक्त दिवसातून कपल ऑफ टाइम्सच पेशंटला भेट देण्यासाठी येत होते. देन ॲट अदर टाइम्स द पेशंट्स हॅपियर टू बी लेफ्ट टू देअर फेट. अदर टाइम्सला काय, पेशंट्स हे त्यांच्या नशिबावरतीच डिपेंड होते की कधी बरे होऊ आपण किंवा आपण कशाप्रकारे क्युअर होऊ. कारण डॉक्टर आणि नर्स ओनली मेट अ कपल ऑफ टाईम इन अ डे. द प्लेस हॅज द अपेलिंग मॉनिकर ऑफ द वॉर्ड. फॉर लावारीस ऑर द एबंडंट, म्हणूनच त्याला प्लेसला काय नाव दिलेलं आहे, लावारीस ऑर द एबंडंट प्लेस. पुट सिम्पली, इट ट्रीट्स पेशंट्स हू हॅव नो फॅमिली ऑर हॅव बीन रिजेक्टेड बाय देम. व्हेन दे रिकवर दे आर युजली सेंट अवे टू रिहॅब होम्स ऑर रिटर्न टू द स्ट्रीट्स. पा, ऑल पेशंट्स ऑफ देअर वॉज होमलेस ऑर ऑफ देम वेअर होमलेस. त्या पेशंटला घर नव्हतं किंवा
ऑल पेशंट्स रिजेक्टेड बाय देअर होम्स, त्यांच्या घरच्यांनी त्यांना काय केलं होतं, रिजेक्ट केलेलं होतं. व्हेन दे रिकवर दे आर युजली सेंट अवे टू रिहाब सेंटर किंवा रिहाब होम्स, रिहाबला पाठवलं जायचं, ऑर रिटर्न टू द स्ट्रीट्स, की जे रस्त्याचे कडेचे त्यांचं फुटपाथ जो रोड आहे तोच तेच त्यांचं घर होतं असं सांगितलं आहे. इन फर्स्ट पॅराग्राफ देअर इज गिवन अ प्लेस इन्फॉर्मेशन, इट वॉज अ हॉस्पिटल इन पटना. देअर इज गिवन अ सोशल वर्कर्स नेम गुरमीत सिंग. देन इन द नेक्स्ट पॅराग्राफ, फॉर इट्स इनमेट्स द वार्ड कॅन बी देअर होम फॉर मंथ्स ऑन एंड फॉर द स्ट्रीट्स फेअर दे युजली लिव अँड फोरेज फॉर फूड अँड शेल्टर कॅन बी हार्शर प्लेस. टू नाईट इट ॲपियर्स वॉज हिट बाय अ ट्रेन. टू नाईट इट ॲपियर्स नो बडी इज हर्टिंग. ऑन अ बेड लाईज अ यंग वुमन हू हॅज हॅड हर लिम्स एम्प्युटेड आफ्टर सी वॉज हिट बाय अ ट्रेन. सी इज ऑल्सो प्रेग्नंट. द नर्सेस कॉल हर मंजू. क्वेश्चन्स अबाउट हर फॅमिली होम अँड द फादर ऑफ द बेबी ड्रॉ अ ब्लँक. सम नाईट्स ॲगो दे फाउंड हर विपिंग ऑन द कोल्ड फ्लोर आफ्टर सी वॉज बिटन बाय रॅट्स. बट व्हेन सिंग एंटर्स द वॉर्ड हर फेस लाईट्स अप अँड सी स्माइल्स finally. In this paragraph there is given the information about one of the patients whose name is Manju. She was hit by a train. After an accident her limbs amputated. She was also pregnant. Questions about her family, home and the father of the baby draw blank because ki baby cha father kon hai tehi mahit nahi, ki tiche ghar che kon ahe tehi mahit nahi. Sarva questions che answers ahet ka nahi, kahich mahit nahi. They found some night ago दे फाउंड हर विपिंग ऑन द कोल्ड फ्लोर आफ्टर शी वॉज बिटन बाय द रॅट्स. अगोदरच्या रात्री तिला रॅट्समुळे खूप त्रास झाला आणि त्याच्यामुळे ती रडत बसली होती. बट फेन सिंग एंटर्स इन द वार्ड, परंतु ज्याच वेळेस गुरमीत सिंग यांची एंट्री झाली त्याच वेळेस हर फेस लाईट्स अप, चेहऱ्यावरती हसू आलं अँड शी स्माइल्स वॅनली. इन द बेड ऑपोजिट हर, आता नेक्स्ट पेशंट्स इन्फॉर्मेशन इज गिवन. In the bed opposite her, a bed ragged woman with wild hair and wearing a dirty green jacket over a torn cotton gown trembles all the time. Next patient's information is given here. She was a ragged woman with wild hair and wearing a dirty green jacket over a torn cotton gown trembles all the time. Tonight she is holding a loaf of bread that the hospital gave in the morning. तिच्या हातामध्ये ब्रेडचा तुकडा आहे की जो हॉस्पिटलने तिला सकाळी खाण्यासाठी दिला होता. One night other inmates say she fell off the bed and lay on the floor for a while across the room. म्हणजे रात्री ती बेडवरून खाली पडली होती असं कोणतरी सांगतंय तिच्या बाबत. अक्रॉस द रूम पापूडचा पेशंट आहे तपन भट्टाचार्य, 40 years old, लाईज इन अ बेड विथ हिज लेग इन अ ट्रॅक्शन. ही सेज ही लँडेड अप हेअर विथ अ ब्रोकन फेमर आफ्टर द ऑटो रिक्षा ही वॉज ट्रॅव्हलिंग इन ओव्हरटर्न. Can you find me a job? He asks. I have nobody and nowhere. Lost to go. In another room across the ward, two patients, Sudhir Rai and Farhan, appear to be lost there
one world, hoarding bread and fruit from breakfast and waiting for their next meal. And waiting for their next meal, Farhan became an amputee a fortnight ago. 15 दिवसापूर्वी त्याचे पण पाय कापले गेले होते. After he was hit by a train near Patna. Sudhir does not tell me what is wrong with him. There are no doctors or bed charts to check with. त्या ठिकाणी कोणी त्यांना चेक करण्यासाठी होतं का? There are given about five patients information. Number first, Manju. Number second, a woman with wild hair. Number third, Tappan Bhattacharya. Number fourth, Sudhir Rai. And number fifth, Farhan. All patients were homeless. They haven't their home. In the next paragraph, there is a stream of pale blood and urine flowing on the floor under his bed. But as soon as Singh waddles into the ward, there is prison of excitement among its inmates. There, year old works at the family owned clothes shop in a bustling city market. By night, he is a veritable messiah to the residents of this poor kingdom of disease and disability. Tucked away in a corner of a vast 90-year-old 1,760 bed state run Patna Medical College and Hospital, one of the largest in Bihar. Pata, he was a messiah for those abandoned sick. Ki janna ghar nahi hai, ki janna कुणीच नाही आहे अशा पेशंटचा तो कोण होता? मसीहा होता. देन फॉर मोर दॅन 20 इयर्स नाऊ सिंग हॅज बीन व्हिजिटिंग द अबॅन्डन पेशंट्स वार्ड एव्हरी नाईट विथ फूड अँड मेडिसिन्स. पाहता, सिंग एव्हरी डे कम टू द हॉस्पिटल टू मीट द पेशंट्स with a food and medicine. Food आणि medicine घेऊन ते नेहमी त्या पेशंट्सला भेटण्यासाठी येत असे डेली. He hasn't been a vacation or stepped out of Patna for the past 13 years. पा, तो पटणाच्या बाहेर 13 वर्षापासून गेलाच नाही. का? तर पेशंट्सला भेटता येणार नाही म्हणून तो नेहमी 13 वर्षापासून अविरत हे काम करत होता की नेहमी दररोज रात्री तो पेशंट्सला भेटण्यासाठी जात असे आणि त्यांना जाताना फूड आणि मेडिसिन्स घेऊन जात असे. ही सेज ही कॅनॉट अबॅन्डन द अबॅन्डन. तो म्हणतो की मी या अबॅन्डनना असं सोडून देऊ शकत नाही. द एव्हरी इव्हिनिंग ही लिव्ज हिज मॉडेस्ट अपार्टमेंट. ऑल हिज 5 brothers लिव ऑन अ फ्लोर इन वन ऑफ द सिटीज ओल्डेस्ट हाय राईजेस अँड हेड्स टू द हॉस्पिटल. की एव्हरी इव्हिनिंगला तो त्या ठिकाणाहून त्याच्या घरून तो निघत असे. ही पिक्स अप सम मनी टू पे फॉर मेडिसिन्स. द 5 brothers पुट अवे 10% ऑफ देअर मंथली अर्निंग्स इन अ डोनेशन बॉक्स ॲट होम टू पे फॉर सिंग्स पेशंट्स दॅट आर नॉट प्रोव्हाइडेड बाय द हॉस्पिटल फेअर ट्रीटमेंट इज फ्री. On the way, he stops at one of the many cheap hole in the wall. It is that dot Patna to, once Singh reaches the ward, Patna to pick up rotis, vegetables, salad, eggs and curd to feed to his patients. Pa, ki गुरमीत सिंगचे भाऊ पण घरी काय एक बॉक्स केलेला होता आणि त्यांच्या मंथली अर्निंगचे ते काही पर्सेंट गुरमीत सिंगच्या पेशंटसाठी डोनेट करत होते. ते डोनेशनचं ते काय करत असे? गुरमीत सिंग व्हेन ही
go to meet the patients. That time he buy some foods and some medicines for the patients. Okay, today we stop here. We will continue in the next sessions. Thank you very much.